मोठी बातमी आपण पाहणार आहोत. गिरीश बापट यांच्या ज्ञानेश्वरी या बंगल्याला आग लागल्यासंदर्भातली यावेळची सर्वात मोठी बातमी. यावेळेला आग लागलेली आहे मुंबईच्या ज्ञानेश्वरी बंगल्याला. ही आग लागलेली आहे. अग्निशमन दलाच्या 7 ते 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. वर्षा बंगल्याच्या बाजूलाच हा बंगला देखील आहे. याच बंगल्याला ही आग लागलेली आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. आगीचं स्वरूप मात्र मोठं आहे हे देखील या दृश्यांवरून आपल्याला पाहायला मिळत आहे. गिरीश बापट यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्याला ही आग लागलेली आहे. मुंबईच्या ज्ञानेश्वरी बंगल्याला लागलेली ही आग आपण यावेळेला दृश्यांमध्ये पाहतोय. फार मोठ्या प्रमाणात आग लागल्याचं देखील दृश्य सांगण्यासाठी स्पष्ट आहे. सीमा दाते आमच्या प्रतिनिधी त्यांच्याकडून या संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत. सीमा, नेमकी केव्हा आणि कशा प्रकारे ही आग लागली काय यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहे? आगीची दृश्य आपण यावेळेला दाखवतोय. नक्कीच विशाल, खरं तर काही वेळापूर्वी वर्षा निवासस्थान जे मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे त्याच्या अगदीच बाजूला ज्ञानेश्वरी हा जो बंगला आहे त्या ठिकाणी कर्मचारी वसाहत होती आणि या कर्मचारी वसाहतीला खरं तरी आग लागली होती. आगीत जरी मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की आग वाढत चालली होती, पण आता सध्या आपण पाहतोय की अग्निशमन दलाच्या 5 ते 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यानंतर एकूणच ती आग जी आहे ती पूर्णपणे आता नियंत्रणामध्ये आणलेली आहे. या सगळ्या प्रकारामध्ये कोणालाही आतापर्यंत कोणती इजा जी आहे ती झालेली नाहीये, कारण की ज्यावेळी आग लागली त्यावेळी तात्काळच अग्निशमन दलाची मदत जी आहे ती पोहोचवली आणि आता आग जी आहे ती पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. पण आग नेमकी कशामुळे लागली होती याबद्दलचा अंदाज जो आहे अजून तो व्यक्त केला जात नाहीये, कारण या ठिकाणी जी लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की काही स्फोटचा आवाज या ठिकाणी आला होता, पण तो नेमका कसला स्फोट होता हे जे आहे ते अजून माहीत पडलं नाहीये आणि त्यामुळे सध्या आग पूर्णपणे विझवण्याचं काम इथे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. धन्यवाद सीमा आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. तर गिरीश बापट यांच्या ज्ञानेश्वरी बंगल्याला लागलेली आग विझवण्यामध्ये आता यश आलेलं आहे.